जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा समर्पण अभियान व सेवा सप्ताह अंतर्गत भारतीय जनता पार्टी जामनेर यांच्यातर्फे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे राज्यमंत्री माननीय नामदार श्री रावसाहेब दानवे यांच्या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जामनेर शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा संवाद कार्यक्रम ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांद्वारे सामूहिकरित्या बघण्यात आला। यानंतर प्रमुख पाहुणे तथा व्याख्याते रेल्वे राज्यमंत्री माननीय नामदार रावसाहेब दानवे यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। याप्रसंगी रक्षाताई खडसे यांच्यासह डॉक्टर राजेंद्र फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर शहराध्यक्ष आतिश झालटे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून ज्या आपण जामनेर पाचोरा आणि भुसावळ ज्या प्रतीक्षेत होतो ज्या रेल्वे लाईनच्या, त्याच्या घोषणा म्हणजे रावसाहेब दानवे करतील ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे होत असलेले आपले रेल्वे मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे, त्याचप्रमाणे आपले आदरणीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गिरीश महाजन, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमदार, सर्व नगर अध्यक्ष व सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझ्यासमोर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्यातनं आलेले सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, जसं इथे आता आपले तालुका अध्यक्ष चंदूभाऊंनी सांगितलं की मागच्या 8 दिवसापासनं सेवा सप्ताह कार्यक्रम हा संपूर्ण देशभरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा सप्ताह साजरा करतोय। आणि ह्या सप्ताहामध्ये जे सेवाभावी जेवढेही कामं आहे, मग रक्तदान शिबिर असतील, त्याच्यानंतर पोषण आहार अभियान असेल, त्याच्यानंतर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर आरोग्याची शिबिरं असतील, असे असंख्य कार्यक्रम आपण ह्या सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यांमध्ये आपण ते साजरा करतो आणि अतिशय उत्साहाने हे कार्यक्रम संपूर्ण सगळीकडे हे साजरे केले जात आहे। आणि जामनेर तालुक्यामध्येही त्याचप्रमाणे आदरणीय गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहे। पण त्याचबरोबर आजचा जो दिवस आहे तो आपल्या जळगावकरांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे। जसं मी आधी सुरुवातीला सांगितलं की गेले अनेक वर्षापासून जी PJ आपली ट्रेन आहे, जी ब्रिटिश कालीन जी ट्रेन इथे सुरू होती, जी नॅरो ग्रेज ट्रेन सुरू होती, आणि त्याच्यासाठी सातत्याने मागच्या काही वर्षापासून आदरणीय गिरीश भाऊ असेल, मी असेल, स्थानिक आपले पदाधिकारी असतील, सातत्याने पाठपुरावा करत होते की PJ जी ट्रेन आहे जामनेर पाचोरा जी नॅरो ग्रेज आहे ती ब्रॉड गेज मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे आणि पॅरेलल लाईन सवळला ही जोडली गेली पाहिजे। आणि त्याच्यासाठी मागच्या अधिवेशनच्या वेळेस म्हणजे याच्या आधी सुद्धा बरेच पत्रे व्यवहार जेव्हा सुरेश प्रभू मंत्री होते, त्याच्यानंतर पियुष गोयल मंत्री झाले, त्याच्यानंतर रावसाहेब दानवे मंत्री झाले, सातत्याने याचा पाठपुरावा सुरू होता। पण मागच्या अधिवेशन मध्ये दादांनी मला बोलून घेतलं आणि दादांनी त्यावेळेस सांगितलं की रक्षा आपल्याला हे काम करायचं आहे आणि ती ट्रेन फक्त जामनेर पाचोरा पुरतं मर्यादित न ठेवता तर त्याचं एक्सटेन्शन बोदवड पर्यंत देण्यात आलेलं आहे। सगळ्या भागामध्ये तालुक्यामध्ये आपण सांगा की ज्या ज्या भागामध्ये आपण सगळे नाले कोरले, तिथे बंधारे केले, सिमेंट प्लॅक केले, साखळी बंधारे केले, तलाव उघडले, सगळ्या ठिकाणी विधी विचार निघाले आहेत।
बागायती झालेली आहे, दुबार पीक आम्ही घेतोय, परंतु या सरकारने जी योजना बदलली ती योजना आपण पुन्हा सुरू केलेली आहे. मला वाटतं शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. अडीच वर्षाच्या काळामध्ये तर केवढा अवघड होतं, मुख्यमंत्री बाहेर पडले नाही, मंत्रालयाची पायरी चढले नाही, तो वेदांताचा प्रकल्प गेला तिकडे, त्यांनी 5 जानेवारीला पत्र दिलं होतं, या माध्यमाने 6 महिन्यामध्ये एक बैठक सुद्धा घेतलेली नाही, एक बैठक घेतलेली नाही, आणि आता मंत्री चालले गेले. चालले गेले तर तुम्ही काय केलं? तुमच्या काळामध्येच त्यांनी ठरवलं की या राज्याचा मुख्यमंत्री बैठक लावत नाही, आपल्याला बोलवतही नाही, त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला. आता ठरवलं काय केलं का म्हणजे आम्ही 2 महिन्यात काय केलं, तुम्ही आणि तो सरकार केलं तर काय नाही. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी हे सरकार निष्क्रिय होतं, कशा पद्धतीने चाललं, किती मंत्री जेलमध्ये गेले, किती आता उंबरठ्यावर आहे, किती जाण्याच्या मार्गावर आहे, याची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाचा आमचा काळ हा फुकट गेला. हा फुकट गेला म्हणजे असा केला नाही, आमच्या पाठीमध्ये खंजीर कोपतून आमच्याशी गद्दारी करून या ठिकाणी आमचा मित्रपक्षातला शिवसेना उद्धवजींच्या गटाचा हा त्या ठिकाणी फितूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला जाऊन मिळाला, तुम्ही आम्ही शिवसेनेला मतं दिली, युती म्हणून दिली, परंतु त्या ठिकाणी यांनीच आमच्याशी गद्दारी करून तिकडे जाऊन बसले. परंतु आज त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. आज काय अवस्था झालेली आहे, काय अवस्था झाली, 55 पैकी 40 आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले, तुमच्याकडे काय शिल्लक राहिलं, काहीच नाही. आता नावासाठी वाटतंय, आता चिन्हासाठी वाटतंय, दर्शवण्यासाठी, आता काल पर पिछले ग्राउंड साठी म्हणत होते, आता उद्या परवा ते मातोश्री कार्यालय शिवसेना भवन त्याच्यासाठी मारामाऱ्या होती, ते कोणाचं, तर 40 आमदार तिकडे, 12 खासदार तिकडे, सगळी ग्राउंड वरती खालची जनता जनता जी आहे ती सगळे शिवसैनिक आहे, ते शिंदे सरकार साहेबांबरोबर आहे. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही जे केलं त्याची फळं तुम्हाला भोगावी लागत आहेत. तुम्ही जी चूक केली, तुम्ही आपल्याशी जो दगाफटका केला, त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला या ठिकाणी लगेच भोगावं लागतंय, लगेच भोगावं लागतंय. आणि म्हणून आज तुमच्यापासून सगळे जे शिवसैनिक आहेत, जे कट्टर शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांचे शिवसैनिक होते, ते सगळे आता बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून आता बोमा मारून उपयोग नाही, आता बोमा मारून उपयोग नाही, आता झेडपी आहेत, नगरपालिका आहेत, महापालिका आहेत, त्यात तुम्हाला कळेल की ही शिवसेना उद्योजींची कुठे आहे. ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, 5व्या नंबरवर आहे, किती, 5व्या. काय काय म्हटलं तुम्हाला, थोड्या वेळापुरतं सुपण्याला तुम्हाला की आम्ही मुख्यमंत्री झालो, थोड्या वेळापुरतं गडकेचे राजा तुम्ही झाले, परंतु तुम्ही दीर्घ पल्ल्याचा विचार केला, लांब पल्ल्याचा विचार केला, तर मला वाटतं तुम्ही सगळं गमावून टाकलेलं आहे. आपल्याला त्या विषयात जास्त काही बोलायचं नाही, परंतु आज आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे. आज दादा आपल्यावर येऊन बसलेले आहेत, रेल्वे मंत्री आलेले आहेत, आणि आज आपल्याला त्याची सुरुवात दादा घोषणा या ठिकाणी करतील. बरोबर दादा, दादा विचार करतात त्याला काय काय सांगायचं म्हणून, आणि म्हणून जास्त वेळ मी आपला घेणार नाही, आपण नेहमीच बोलत असतो, नेहमीच घडत असतो, त्यामुळे आपल्या जास्त मी या ठिकाणी घेणार नाही. परंतु मी आपल्याला विनंती करतो, सगळे प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही मुद्दाम बोलवून घेतलेला आहे. 3 खाते आपल्याकडे, क्रीडा खर्च आमच्याकडे, आपला निधी 20 कोटी रुपये खर्च करून नामदेव शहरामध्ये आम्ही मोठं क्रीडा संकुल करतोय, तिथे जागा बघायला मी गेलो होतो, मोठं क्रीडा संकुल खेळाडूंसाठी, आपल्या पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांसाठी 20 कोटी रुपये खर्च करून अतिशय अद्ययावत असं क्रीडा संकुल आपण दामदेवला त्या ठिकाणी उभं करतोय. आणि म्हणून मला वाटतं की मित्र 3 खाते माझ्याकडे आहे, व्याप खूप मोठा आहे. ग्रामविकास खातं म्हटलं म्हणजे सगळ्यात मोठं खातं आहे, सगळ्यात मोठं, सगळ्यात जास्त लोकांची गर्दी आपल्याकडे असते. आणि म्हणून तुम्हाला असं वाटेल की भाऊ मंत्री झाले काय पण झाले, आणि खरं आहे गेल्या 4 महिन्यामध्ये मला वाटतं 15 दिवस मी मतदार संघात असेल, 4 महिन्यामध्ये आणि सगळे ऑपरेशन सुरू होते, राज्यसभेचं ऑपरेशन झालं खासदाराचं, नंतर ते प्रसाद लागतो विधान परिषद झालं, नंतर लगेच त्याचं झालं झालं, देवदत्ती मध्ये कानात बोलली ऑपरेशन सुरू, तिसरं ऑपरेशन सुरू झालं, सरकार बदललं, तुम्हाला जे अपेक्षित होत ते आता झालेलं आहे, ते आता झालेलं आहे, तुमचं आता सरकार आलेलं आहे. आता
भेटेल. बरे थोडीशी लाईन गेली होती, तांत्रिक अडचणीमुळे गेली होती, बरं लोड शेडिंग नव्हतं. आता आपण असंच म्हणत काही झालं बरं. पण सगळ्याच प्रश्न शेतकऱ्यांचे, 100% होते, विद्यार्थ्यांचे होते, सामान्य माणसाचे होते, निश्चितता सुटली. पण या कुठल्या काळामध्ये मला आता 3 तालुक्याला पालकमंत्री दिले, 3 जिल्ह्यांना, ते लातूर कुठे, ते नांदेड कुठे, ते धुळे इकडे, नाशिकला पुन्हा जबाबदारी माझ्याकडे माझी वेगळी राजकीय पक्षाच्या दृष्टीने. त्यामुळे प्रवास खूप आहे, मंत्र्यांना खूप बैठकी असतात, ते घरातल्या असतील, बाहेर देशातले खूप लोकांना त्या ठिकाणी बैठकी असतात, सांभाळावं लागतं, बोलावं लागतं, चर्चा करावी लागते, पैसे आणावे लागतात, कर्ज काढावे लागतात. वर्ल्ड बँक असेल, नाबार्ड असेल, एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यातून आता आपल्याला हा नवीन भारत तयार करायचा आहे, नवीन हिंदुस्थान तयार करायचा आहे, एक अतिशय सुंदर स्वच्छ अशी आपली गावं तयार करायची आहे, आरोग्याच्या सुविधा सगळ्यांना द्यायच्या आहेत. आणि त्यामुळे मला बाहेर वेळ जास्त लागणार आहे, मतदारसंघात मी कमी राहील, बाहेर जास्त राहील. पण मग मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी सगळी तुमची आहे, सगळ्यांची तुमची आहे. मी जर इथे नसलो तरी आपण आता कार्यालय अध्यावत करतो, 10-12 मी कार्यालय बसवणार आहे, जिल्हा परिषदेचं काम एका ठिकाणी बघितलं जाईल, तहसील पेठेचं काम एका ठिकाणी बघितलं जाईल, आरोग्याचं काम या ठिकाणी बघितलं जाईल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल दुसरीकडे बघितलं जाईल. एकाच कार्यालयामध्ये वेगवेगळे सेक्शन आपण करतो. म्हणजे तुम्हाला मी आलो की माझ्याकडे एवढी गर्दी होते, तुम्हाला काय करावं समजलं नाही. आणि मग सगळ्या कामाचं मी एकदा इथे आलो की माझ्यावर येतो. आणि म्हणून आता कार्यालयाच्या माध्यमातून आपले PA आपले पदाधिकारी सगळे या ठिकाणी बसलेले आहेत, ते सगळे तुला बोलायचे. त्यांनी फोन केला म्हणजे मी फोन केल्यासारखं अधिकाऱ्यांना असतं. आणि म्हणून त्यांना एवढं काम सांगा, त्यांना फोन करायला सांगा, त्यांच्या माध्यमातून काम करून घ्यायला सांगा. आणि म्हणून पुढच्या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये मग अनेक आपले दवाखान्याचे काम आहेत, अनेक ठिकाणी अपघात होतात, अनेक ठिकाणी माहिती होतात, मला त्या ठीक जाता येत नाही. परंतु निश्चित आपल्या नगराध्यक्ष साधना महाजन ज्या त्या ठिकाणी प्रत्येक गावाला असतात, प्रत्येक कार्यकर्त्याकडे असतात, आपले सगळे प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलेले आहेत, असं कुठेही वाटत नाही की आपले कार्यकर्ते प्रत्येक सुखादुःखामध्ये येऊन बसले नाही. मला वाटतं की असं कुठलंच घर नसेल, असं कुठलंच घर परिवार नसेल की त्या ठिकाणी आपले प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी जात येत नाही, तुम्हाला मदत करत नाही. आणि म्हणून मला वाटतं मी जरी नसलो तरी आता सगळे माझ्या परवरीचे आमदार किंवा मंत्र्याच्या परवरीचे तुम्ही झालेला आहात, त्यामुळे तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. इथे बसण्याची तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जाऊन जा. ॲम्ब्युलन्स आहे, आपल्या गाड्या आहे, दवाखान्याची व्यवस्था आहे. आता मुंबईला आपण मोठी व्यवस्था वाटतोय, तुम्हाला 3-4 लोकांची राहायची व्यवस्था आपल्याला करायची अशी आपण इमारत त्या ठिकाणी घेतोय. तिथे जेवणावर राहण्याची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था, 20 लोक आपले आता मुंबईमध्ये जे सगळ्या हॉस्पिटलचे काम बघत आहेत, हॉस्पिटलचं तिथे ॲम्ब्युलन्स आहे, जळगावला 10 ॲम्ब्युलन्स आहेत, त्या सगळ्या व्यवस्था आपण तयार केल्या. जळगावला आपला पेशंट असेल तर तिथे आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत, आपलं कार्यालय त्या ठिकाणी आहे. तात्काळ सगळ्या हॉस्पिटलमध्ये चार तर पाच तुमच्या बच्चे धावून येत आहेत. रक्त लागेल, तुम्हाला काय सुविधा लागतील, तुम्हाला आर्थिक त्याच्यासाठी गरज असेल, तर सगळं काम ही सगळी जबाबदारी आपले कार्यकर्ते या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आपल्या गावातला कुठलाही अडचणीचा माणूस असेल, त्याला अर्ध्यरात्री असेल, अपरात्री असेल, केव्हाही असेल, आपण धावून गेलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आणि हे जर आपण केलं आणि आपण करतो म्हणत आपण आपल्या तालुक्यामध्ये इतके अग्रेसर आहोत. म्हणजे मी 6 महिने मतदारसंघात आलो नाही तरी सुद्धा तुम्ही मला 40,000 मतांनी निवडून दिलं. मला वाटतं हा महाराष्ट्रातला नाही जाणार, देशामधला 1 मतदारसंघ असेल. मी भाषण करायला आलो नाही, मी कुठली रॅली काढली नाही, आमच्या कार्यकर्त्यांनी कुठली रॅली काढली नाही. एकाही 200 गावापैकी मी एका गावात मत काढली, मी स्वतः गेलो नाही की मला मत द्या म्हणून गेलोच नाही. मी सांगितलं कोणी बाहेरच्या नेत्यांनी सभा घेतली नाही एखाद्या गावामध्ये, काहीच नाही. मी म्हटलं निवडून द्या, सगळ्यांनी जबाबदारी घेतली, सगळ्यांनी माझं गाव मी सांभाळेल, माझी गल्ली मी सांभाळेल, माझा प्रभाव मी सांभाळेल. आणि सगळ्यांनी 40,000 मतांनी मी फक्त फॉर्म भरायला नव्हतो आणि मतदारांच्या 1 दिवसात आलो. 100% बूथ कसं आपल्याकडे झालेलं आहे, शक्ती केंद्र प्रमुख आमच्याकडे झालेले आहेत, पेज प्रमुख आमच्याकडे झालेले आहेत. आणि प्रत्येक जण जबाबदारीने काम करतो की माझं काम आहे. कुठल्याही निवडणूक असल्या तर आम्हाला जिल्हा परिषद आम्हाला 100% जागा जिंकायच्या आहेत, पंचायत समिती 100% जिंकायच्या आहेत, मार्केट कमिटी आता 1 महिन्यापर्यंत वगैरे नाही, शेतकरी
आपण सगळे बघताय आणि म्हणून चांगलं काम आम्हाला करायचं आहे. आम्हाला समाजासाठी काम करायचं आहे, लोकांसाठी काम करायचं आहे, आम्हाला देशासाठी काम करायचं आहे. या भावनेतून आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा यांनी वाहून घेतलेला आहे आणि आपण सतत पुढे सुद्धा आपण अशाच पद्धतीने काम करावं अशी माझी रास्त अपेक्षा आपल्याला या ठिकाणी आहे. उपराष्ट्रपती
आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपल्या देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. या देशामध्ये जेवढे कोणते मोठे पद असतील त्या सर्व भारतीय जनता पक्षाजवळ आहेत. सगळ्यात जास्त राज्य जर कोणाच्या ताब्यात असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे. सगळ्यात जास्त खासदार जर कोणाजवळ असतील तर ते भारतीय जनता पक्षाजवळ आहेत. सगळ्यात जास्त आमदार, सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरपालिका जर कोणाजवळ असतील तर त्या भारतीय जनता पक्षाजवळ आहे. आणि 10 कोटी सदस्य या भारतीय जनता पक्षाचे, त्या सदस्य त्या पार्टीचे तुम्ही आणि आम्ही हे सदस्य आहोत याचा अभिमान आपल्याला सगळ्याला असतो. मित्र, ही आजची स्थिती आहे. परंतु गिरीश बोर्डे उदाहरण आपल्याला सांगितलं की या पक्षात काम करताना जेव्हा मी कामावर लागलो त्या पक्षाची स्थिती काय होती. आमदारकी, खासदारकी, आमदारकीची निवडणूक, खासदारकीची निवडणूक, त्या काळात जनसंघाच्या काळात किंवा आपला चिन्ह होतं, केवळ घराघरामध्ये चिन्ह पोहोचव याच्यासाठी आपण निवडणूक लढवतो. घराघरामध्ये आपला दिवा पोहोचला पाहिजे, जनसंघाचा दिवा घरोघरी लावा अशा प्रकारची मन त्या काळामध्ये होती. जनसंघानंतर या देशामध्ये आली पाहिजे. इंदिराजींनी सारे विरोधी पक्ष आत टाकले, 18 महिने आत राहिले आणि अचानक पुन्हा निवडणुका जाहीर करून निवडणुकीमध्ये इंदिराजीला असा सल्ला देण्यात आला की आता तुमच्याशिवाय कोणी जिंकू शकत नाही, करण्याची तयारीच नाही. आणि बाहेर आल्याच्या नंतर, आपले लोक बाहेर आल्याच्या नंतर जनता पार्टीची स्थापना केली आणि आपण नागरदारी शेतकरी हे चिन्ह घेतलं. त्या नागरदारी शेतकरी चिन्हावर मी पहिली निवडणूक लढलो आणि जनता पार्टीचे जेवढे फाउंडर मेंबर असतील त्यापैकी मी सुद्धा त्या काळामध्ये होतो. मी माझ्या गावचा जनता पार्टीचा अध्यक्ष झालो किंवा एकटा मी गावात पार्टीचा होतो. माझ्या गावात सारी काँग्रेस होती. मी पार्टी स्थापन केली आणि जनता पार्टी अस्तित्वात आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 18 महिन्यामध्ये सरकार पडलं आणि पुन्हा जुन्या जनसंघाचे कार्यकर्ते बाहेर पडले आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. स्थापनेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं आम्ही जनता पार्टीतून बाहेर पडतो पण आम्ही जनता पार्टीच्या चिन्हावर हक्क दाखवणार नाही, जनता पार्टीच्या चिन्हावर हक्क दाखवणार नाही, कार्यालयावर हक्क दाखवणार नाही. जनता पार्टीचा काही कोष असेल, थोडाफार पैसे असतील तर त्याच्यावर हक्क दाखवणार नाही. आम्ही आमची माणसं घेऊन फक्त वेगळे होतो आणि माणसं वेगळी झालो. भारतीय जनता पार्टीची दिल्लीमध्ये स्थापना झाली आणि पहिलं अधिवेशन मुंबईला रेपले पेक्स मैदानावर झालं आणि त्या ठिकाणी पहिले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी झाले. तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की सूरज निकलेगा, अंधारा छेटेगा और कमल खिलेगा, ही घोषणा अटलजी त्यावेळी. या देशामध्ये आमची ताकद एवढी वाढावी असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण आज ताकद वाढली. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, 25 वर्ष शिवसेनेसोबत आपली युती राहिली. आम्ही नाराजीच्या काळात प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी, अटल बिहारी. मला आठवतं सगळ्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते जर सगळ्यात पहिल्या नाराजच्या काळात कोणते ते असल तर भारतीय जनता पार्टीच्या नावानं प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी, अटल बिहारी. निवडणुका जवळजवळ आल्या,
सोलापूरला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती। अटल बिहारी वाजपेयी रेल्वेने मुंबईवरून सोलापूरला आले। मला प्रमोदजींना सांगितलं की काही तरुण कार्यकर्ते घेऊन तुम्ही अटलजीच्या स्वागताला रेल्वे स्टेशनवर जा आणि अटलजीला घेऊन या। आम्ही दोशात मोठाले हार घेऊन अटलजीच्या स्वागताला गेलो आणि आमच्या खोटा सुरू झाल्या। निवडणूक होती, एक महिन्यावर लोकसभेची निवडणूक होती आणि निवडणुकीत आम्ही घोषणा सुरू केल्या प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी, प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी। अटलजीने माझा शर्ट धरला मागून अगली नाही आपकी बोल दत्तू महाजन तुमचे आमदार होते,
तर तू माझाच ना. नागपूरला जायचो मी अधिवेशनानंतर भुसळून जायचो, तर दत्तू महाजनला भुसळच्या स्टेशन मी जामनेर सोडून सोडायचो. एवढे वर्ष राजकारणात झाले मला, पण जेव्हा कधी पक्ष सत्तेत येतो तेव्हा पक्षाचं संघटन जरा शांत होत असतं, शांत होत असत. सरकार नसल्यावर संघटना मजबूत करायला सळेबूत केले असतात. आता सरकार जरी आलं असलं तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त संघटनेचं काम करावं लागणार आहे. दर पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुकीत आपण विजय प्राप्त करणार आहे. जळगाव जिल्हा परिषद ही भाजपची होती, ही भाजपच्या ताब्यात आली पाहिजे. महापालिका भाजपच्या ताब्यात होती, नगरपालिका भाजपच्या ताब्यात होत्या. या साऱ्याच्या साऱ्या संस्था या भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर या सत्तेला महत्व आहे. सत्ता येते सत्ता जाते. आपण पाहिलं लोकसभेमध्ये आपण एकत्र निवडणूक लढलो, विधानसभेमध्ये आपण एकत्र निवडणूक लढलो, आपल्या दगा फटका झाला, असा कशी संगत केली आणि पुढे काय रामायण घडलं तुम्हाला माहिती. त्यांचं म्हणणं होत की भारतीय जनता पक्षाला पक्षानं आम्हाला 2 वर्ष मुख्यमंत्री पद द्यायचं कौतुक केलं होतं. मी त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो, मी साक्षीदार आहे. ती चर्चा काय झाली मी बैठकीत होतो. अमित मेहता मला फोन आला सकाळी कि मी संध्याकाळी दिल्लीला मुंबईला येतो, आपली जी टीम आहे कोर टीम ती संध्याकाळी एकत्र या, संध्याकाळी मातोश्रीवर जायचं आहे, आपल्याला शिवसेना प्रमुखांची चर्चा करायची, लोकसभेच्या निवडणुका आहे, जागा वाटप करायची. अमित भैया आम्ही चर्चा केली आणि मातोश्रीवर गेलो, त्यांनी त्यांचे बोलून ठेवले, आम्ही आमचे गेलो. गेल्याच्या नंतर चहा पाणी झाल्याच्या नंतर आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब म्हणले, अमित भाई जर आपला अंदाज 2 मिनिट भेटेंगे. अमित भाईला हात घेऊन दिले आणि दोघांनी चर्चा केली, बाहेर आले आणि उद्धव ठाकरे म्हणले चला प्रेस घेऊन टाकू. प्रेस मध्ये हेच सांगायचं, आमची युती झाली लोकसभेच्या जागा एवढ्या भाजप लढवून, एवढा शेणा लढवून विधानसभेच्या जागा आम्ही सन्माननी तडजोड करून या निवडणुका जागा आम्ही वाटप करून घेऊ आणि दोन्ही निवडणुका एकत्र लढू, ही चर्चा झाली त्या ठिकाणी. आणि असंही ठरलं की प्रेस वाले प्रश्न विचारतील पुढचे, एकाचाही उत्तर द्यायचं नाही. प्रेस कॉन्फरन्स झाली, प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर कोणतं दिलं नाही. प्रेस कॉन्फरन्स संपली आम्ही सह्याद्रीवर गेलो. जे आतमध्ये घडलं ते अमित भाईने आम्हाला सांगितलं. तेवढे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दा काढला होता, पण आम्ही सांगितलं नाही. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनना युती ठरवली नाहीये, आणि त्या युतीमध्ये जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पुढे राहील की ज्याचे जास्त आमदार निवडून येतील तोच राज्याचा अध्यक्ष होईल. का बाळासाहेबाला का प्रमोद महाजनच्या ठरवलेल्या गोष्टी आपण बोलता हे असं अमित भाई त्यांना सांगितलं आणि विषय संपवला. आणि नंतर सांगतात की नाही आमचं असं नव्हतं ठरलं, आमचं असं ठरलं होतं की 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद आम्हाला देतील. ते म्हणते बाळासाहेबांना आम्ही आश्वासन दिलं होतं एक ना एक दिवस या राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, हे बाळासाहेबांना आश्वासन दिलं होतं. पण या राज्यातल्या जनतेला आश्वासन दिलं होतं की एक ना एक दिवस नाही, आम्ही निवडणुका एकत्र लढतो, भारतीय जनता पक्षाचा शिवसेना युतीचा मुख्यमंत्री होईल, हे आश्वासन तर आपण दिलं होतं. आपण पाहिलं असं की नरेंद्र भाई आले, अमित भाई आले, राज्यभर सभा झाल्या, अमित भाईचा फोटो, मोदीजीचा फोटो, सगळ्यांनी भाषण केले आणि भाषणात सांगितलं आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. हे स्टेजवर बसले होते पण तोंडातून एकदाही काढलं नाही की नाही असं नाही ठरेल. त्यांनी भाषणात रूम बोलायला पाहिजे होतं, त्यांनी 2.5 वर्ष ठरले, कोणी बोललं नाही कोण, तर त्या टायमाला बोलले असते तर जनतेनं हात दाखवून दिला असता. आणि म्हणून त्या टायमाला उल्लेख नाही केला. जेव्हा कधी निकाल लागायला लागले आणि आमच्याशिवाय खेळ जमत नाही असं वाटलं तेव्हा यांनी सांगितलं
आमचे सारे पर्याय खुले झाले खुले पर्याय गेले काँग्रेस सोबत खरंच सांगा 2 वर्ष मुख्यमंत्री मंत्रालयात गेला होता कोविडमध्ये मुख्यमंत्री फिरला का अतिवृष्टी झाली मुख्यमंत्री झाल्या झाल्या भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार शेतकऱ्यांच्या बांधावर गेले मुख्यमंत्री बांधावर नाही गेले जेव्हा आमचे लोक बांधायला जायला लागले तेव्हा मुख्यमंत्री बाहेर पडले कोविडचा काळ होता उस्मानाबादला गेले मुख्यमंत्री आणि त्यांनी सांगितलं की अतिवृष्टी झाली शेतकऱ्याला मदत करा तेवढे कोविडचा काळ चालू आहे आपलं कुटुंब आपली जिम्मेदारी मुख्यमंत्री म्हणतो माझं कुटुंब माझी जबाबदारी तिथून पुन्हा सोलापूरला गेले सोलापूरला हॉटेलचे मालक भेटले की मालक आम्ही कर्ज काढले बँकेचं आमचे हॉटेल डुबल्या कर्ज माजारी झालो आमच्यासाठी काही पॅकेज द्या मोदीजीनं देशासाठी पॅकेज दिलंय मुख्यमंत्री म्हणते माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि मग ते तुळजापूरला आले त्या ठिकाणी शिक्षक जमा झाले त्यांनी सांगितलं आम्हाला काही पॅकेज द्या ते म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि राजा 12,500 कोटी 12,000 कोटीच्या जनतेचे तुम्ही कुटुंब प्रमुख आहे आणि तुम्ही म्हणता माझं कुटुंब माझी जबाबदारी असा मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभला आपलं राज्यातले उद्योग बाहेर जायला लागले आणि नवीन उद्योग येणं बंद झाले आता जे वाक्सवन उद्योग बाहेर गेला हे जे गोमत आहेत ना हे यांचे कारस्थान आहे या मागच्या काँग्रेसचं पाप आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसचं आणि शिवसेनेचं पाप हे पाहिजे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर एक फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तर जिंकायचंच लोकसभेत जिंकायचंच पण तुमच्या ज्या निवडणुका छोट्या मोठ्या त्याही निवडणुका आपल्याला जिंकायच्या मागण्या तर मागा आता गिरीश भाऊ सांगितलं की मी विकास असा करीन मी तिकास कसा करीन जाणण्याने असं करीन कळपा जिल्हा असा करीन गिरीश भाऊ तुम्ही ग्रामीण विकास मंत्री राज्याचे आमच्याकडे ध्यान भाव
दिल्लीला कुठे आहे? दिल्लीला कधी येणार आहे? शनिवारी. किती वाजता? 11 वाजता. कुठं भेटू? बस स्टँडच्या मुत्रीवर. रिटेक घेतायचं, एखादा सीन घेताना जर चूक झाली त्याला रिटेक करता येतं.
पिक्चर मध्ये रिटेन करता येतं पण राजकारणामध्ये नाही. आला वाकी ठोकाच लागतो. अशा क्षेत्रामध्ये राजा हो तुमच्या जीवनावर आम्ही 35-35, 40-40 वर्ष वाजी घेतो. भाऊना सांगितलं मी एकाही गावात गेलो नाही, मी निवडून आलो. भाऊ आनंद तुम्ही मैत्रीच आहे, तू भाऊ आहे आणि मी दादा आहे. राज्याचा अध्यक्ष होतो, मोदीजीची सभा आव्हान द्याला 4 दिवस बेकरीचं टेम्परेचर सभेच्या तयारीसाठी अध्यक्ष म्हणून गेलो. सभा संपली आणि हंसराज आईंच सभा त्यांच्या मतदार संघात यायला हेलिकॉप्टर नाही गेलो. अक्षरतरे खोल चुकलं आणि यवतमाळच्या एअरपोर्टला उतरलो. बेकायदेशीर उतरलो घरी पण तुकडं देऊ राहिला. एक तास हेलिकॉप्टर मध्ये बिना एसीचं बिना पंख्याचं आणि एक तासानंतर उडालो. दुसऱ्या दिवशी माझा फॉर्म भरला आणि असं वाटलं की काही ना काही तब्येत आपली खराब आहे. मला निवडणुकीच्या काळात नको दवाखान्यात गेलो, दाखवून घेतलं. डॉक्टर म्हणजे तुम्हाला सनस्ट्रोक झाला, जात येणार नाही 4 दिवस. मी थांबलो 4 दिवस आणि पुन्हा 4 दिवस, मग थांबलो 4 दिवस आणि पुन्हा 4 दिवस. असं करता करता देवेंद्र फडणवीस चिल्लोडला माझ्या प्रचाराला आले. कदाचित भाऊ असतील. मी सभेला नव्हतो, फुलंब्रीला आले. मी सभेला नव्हतो, आम्ही घरी माझ्या सभेला आले. तर मी डॉक्टर म्हणून मी जाऊन बसतो बोलणार नाही, जाऊन बसलो. आम्ही घरी माहीत झालं मी भाषण नाही केलं. निवडणूक संपली एक दिवस अगोदर फक्त मला सोडा डॉक्टरना. निवडणूक संपली एकाही गावात नाही गेलो. बस एक दिवस अगोदर छोट्या मला कोण्याच्या गावात गेलो पाहिजे. इथे काम तुम्हाला सांगितलं तुमच्या आईकडून मोठं गाव आहे, चला म्हणलं जाऊ त्या गावात गेलो. त्या गावात मी फक्त एका जणाच्या खाद्यावर हात ठेवून खाली उतरायला लागलो. ते एक म्हातारा आला आहे, बैस बैस गाडी चालला कुठं आमच्या गावात काय तुला भरोसा नाही का? आम्ही असा रावसाहेब त्यांनी पाहिला खांद्यावर हात देऊन उतरणारा हसानी पाहिला म्हणे आम्ही तळकडून मारणार राहू शकता. मी पाहिला म्हणे मला उतरू दे नाही तर लोक आहे ना. म्हणलं चहा पाजा जीवाला मस्त बुडवाली का चहा तर पाजा चहा पाजा निघून गेलो. भाऊ निवडणूक झाली, मतमोजणीच्या दिवशी दिवसभर कार्यकर्ते जशी आपण बसतो असं बसलो. संध्याकाळी 11:30 मला कलेक्टरचा फोन आला की साहेब काउंटिंग संपली आले तर चालते सर्टिफिकेट घ्यायला. तर माझ्या संघ अर्जुन खोतकर मंत्री आमचे ज्येष्ठ मित्र आणि गोपन मोनिकर होते मशाल. मी दोघाही मंत्र्याला म्हणलं चला जाऊ आपण घेऊ. कलेक्टर म्हणले साहेब 10 मिनिटात मी सर्टिफिकेट तयार करतो बसा. म्हणलं ठीक आहे बसलो. तर अर्जुन खोतकर एक इकडून बबनराव मोनिकर दुसरीकडून मी मध्ये बसलो. बबनराव म्हणले अर्जुनला की अर्जुनराव एक गावात नाही गेला साडेतीन लाख मतदान मिळणार आणि आपला असं धरला असत. अर्जुन म्हणे लोकांचं वाटलं लयच आजारी शेवटच आहे. मुलगा त्यांच्यासोबत मी खासदार आहे, तिसऱ्या पिढीचा खासदार आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया त्यांची वडील माधुराव सिंधिया आणि त्यांची आई राजमाता विजयराज सिंधिया अशी तीन लोक आहेत की ज्यांचे तिसरे संधी मी काम करू शकतो. आणि अजूनही सांगतो अजूनही आपला खेळ जमासारखा आहे. बिजली मोफत दिली
आणि स्वयंपाकाला जर काही नसल तर 8.5 कोटी गरिबाला या देशातल्या 100 रुपयाला गॅसचं कनेक्शन देत. मला सगळ्यांना गॅसचं कनेक्शन कोणत्या कोणत्या भेटलं राजकारण झालं भेटलं कोणाला ते इकडे भेटलं गेलं ते तिकडे भेटलं गेलं सगळ्यात मोठी लोकांना गॅस कनेक्शन केवढ्या 100 रुपयात. 1985 साली माझ्या घरी गॅस आणला तर गॅसची किंमत होती 5000 रुपये. आज 85 ला किती वर्ष झाले 35 वर्षापूर्वी गॅसची किंमत होती 5000 रुपये आणि आज गॅस देता 100 रुपयाला. गॅसची किंमत 100 रुपये नाही, गॅसची किंमत 7000 रुपये, 6900 रुपये मोदीजी केंद्राच्या बजेट मधून त्याच्या टाकतात 100 तुमचे घेतात आणि 7000 रुपयाचा गॅस तुम्हाला घेऊन देतात. हा गरीबाचा कल्याण करण्याचा अजेंडा. 2 रुपये घेऊन गहू, मी त्या खात्याचा मंत्री होतो, माझं खातं होतं कन्झ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले म्हणते आमच्या गावात.
किती थांबे मागितले भाऊ, रक्षा पुढं आणि अपवा पुढं तुम्ही तंग उठले की माझ्या कॅबिनमध्ये थांबा द्या थांबा द्या, मी तर नसतो जर थांबा तुम्ही थांबा. हे रेल्वे खातं आहे हे ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेलं आहे. हे खातं काम करत असताना सगळ्या बाजू तपासावं लागतात. मला सांगा तुम्हाला आठवतो ना रेल्वेचं भारत कधी बांधलं होतं? तसं म्हणतो पुन्हा. पण रेल्वेचं भाडं वाढलं की जनतेमध्ये नाराजी होत. पुन्हा म्हणतील मोदीजी सरकार गरीब लोकांना भाडं वाढून देणं सगळ्या गोष्टी सांभाळ लागतात. आत्ता काही रेल्वे मागितल्या तुम्ही काय म्हणले, तुम्ही फक्त पुण्याला जाणारी रेल्वे सुरू करा, त्याचा अभ्यास भले नाही रेल्वे. रेल्वेमध्ये 1 रुपयाचं तिकीट जर तुम्ही काढलं तर 55 पैसे तोटा आहे रेल्वेला. 100 रुपयाचं तिकीट काढसाल तर 55 रुपये तोटा आहे रेल्वेला. 100 रुपयांना 55 रुपये तोटा आहे रेल्वेला. पॅसेंजर रेल्वे आम्हाला फायद्यात चालत नाही. मग रेल्वेत किती बसले याच्यापेक्षा रेल्वेला फायद्यात जर आणायचं असं तर त्या रूपना आम्हाला माल भाडं सुद्धा भेटलं पाहिजे. रुपयामागे 55 पैसे तोटा येतो की आम्ही माल भाड्यामध्ये काढतो म्हणून ही रेल्वे चालू आहे. नसता रेल्वे तोट्यात चालती. आणि असं असताना सुद्धा 1,40,000 कोटी रुपये रेल्वे खात्याला या वर्षीच्या बजेटमधून मोदीजीना दिले. आतापर्यंतच्या काळात सगळ्यात जास्त पैसे. आणि महाराष्ट्रासाठी काय दिलं? आमचं बजेट मांडलं. बजेटचा उल्लेख नव्हता बजेटमध्ये रेल्वेचा, कारण दोन्ही बजेट एक झाले. विरोधी पक्षाला बाहेर आलेल्या प्रतिक्रिया देऊन टाकल्या. खानदेशाच्या तोंडाला पानं पुसली, मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसली, महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. ही गोष्ट अगोदर म्हणलं असं चाललं असतं. बजेटच्या दिवशी म्हणलं पाहिजे असलं एक. अरे पण 9 पासून 14 पर्यंत बजेटमध्ये 1,100 कोटी रुपये महाराष्ट्राला भेटले होते. 1,100 कोटी या वर्षी मोदीजींनी आपल्याला 11,000 कोटी रुपये महाराष्ट्र 1,100 ठिकाणी 11,000 कोटी 10 पट वाढ. नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जेवढे काही रेल्वे प्रकल्प आहेत ते आता जोरात सुरू झाले. आता आमच्या खासदारांनी सांगितलं रमेशना की आम्ही सगळ्यात पहिलं काम जर कोणतं केलं असं तर 40 गावापासून तर धुळ्यापर्यंत जी रेल्वे जी नॅरो गेज होती ती ब्रॉड गेज केली आणि ती रेल्वे सुरू केली. मी परवा देवेंद्रजी फडणवीसांनी मी नगरपासून तर बीडपर्यंतची रेल्वे आष्टीपर्यंत सुरू केली. मुंबईमध्ये ठाणे टू पुढचं स्टेशन तिथपर्यंत आम्ही 6 लाईन तयार केल्या. दिव्यापर्यंतच्या 6 लाईन तयार केल्या. स्टेशन डेव्हलपमेंटचे कार्यक्रम आम्ही घेतले. एअरपोर्ट नाही स्टेशन डेव्हलपमेंट होणार. एअरपोर्टवर गेलो जसं एअरपोर्ट आहे तसे आम्ही रेल्वेचे स्टेशन करणार होता. भाडं वाढवलं नाही पण डेव्हलपमेंट चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता नव्या नवे मार्ग आम्ही घेतले. आता नवा मार्ग घेतला आम्ही जालन्यापासून तर जळगावपर्यंत 174 किलोमीटरचा मार्ग आहे. कालचा दिव्य मराठी जर तुमच्याकडे आला असं त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे त्यांनी की जालना टू जळगावचा DBR काल रेल्वे बोर्डाला सादर झालेला आहे. 5,500 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि हा मार्ग आपल्याला यावर्षी याचं उद्घाटन करायचं आहे लोकसभेचे आम्ही. हा अहमदाबाद बडोदा सुरत पासून तर तुम्हाला बेळगाव हैदराबाद इकडं जायला मात्र सर्व होणार आहे. आणि जेव्हा जेव्हा भाऊ मी मधल्या काळात तुमच्या कोपरे कोपऱ्यानं फिरतो आणि पण येत नाही काम खोट्या सारखं नको म्हणून तुम्ही परवडण्याची मी येत नाही. शेतातले माणसे ना मी शेतकरी तुम्ही वक्कर आणला की मला माहीत नाही आणला गेले शेतात तुम्ही गेले पहिल्यांदा तिकडे ते
दोन दाती झाले तर बोरा बरोबर ना, चार दाती झालं तर टांग्याला धरणं चालतं, सहा दाती झालं तर गाडी धरणं चालतं, आणि आठ दाती लागून बडी आणलं चालत बरोबर आहे की नाही? दात हाला लागले तुमच्या काय म्हणतो, आमच्या मध्ये माशी लागली तुमच्या काय म्हणते बरोबर ना, हा सारे दात पडले तर ते शेवरं झालं. आम्ही खेड्यातले लोक आहे म्हणून म्हणतो, मी शेंदुर्डीच्या परिपूर्ण परिपूर्ण भरत असतो, आणि तुमचे लोक जे असते म्हणते पाचवेळा जामने पाऊस सुरू झाली पाहिजे. मी आयला सांगितलं होणार नाही होणार नाही, जिल्हा परिषदेचे मेंबर आपले कुठे हे प्रश्न येणं चालू म्हणून दिवस पाचवेळा जामने झाली पाहिजे. इकडे रक्षा होती माझ्या मंत्र संघापर्यंत गेली पाहिजे बोतवडपर्यंत, इकडे उमेश म्हणतो मागणी कोणा दिला, ती रेल्वे आहे का? आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेतल्या, गेली आता दोन तीन महिन्यापूर्वी दिल्लीला आले, आम्ही सगळेजण एकत्र जेवायला होतो, रक्षा खडसे खासदार मी गिरीश भाऊ या सगळी जी आमदार मंडळी आमची, जेव्हा कधी भेटले तेव्हा त्यांनी एकच सांगितलं की आम्हाला ते रेल्वेचं काम किती सोडून द्या, पण 100 वर्षापूर्वी आमच्या आजोबांना बंजोबांना त्या गाडीत प्रवेश केलेले, त्या गाडीत प्रवास केलेले, आम्हाला त्या गाडीचा आनंद घेऊ द्या. रेल्वेचं स्टेशनवर रुळ उघडून घेऊन चालले, स्टेशन मोडतोड करणं चाललं, दानवे साहेब तुम्ही रेल्वे मंत्री कसंही करून तुम्ही रेल्वे सुरू करा. मी यांना सांगितलं होणार नाही म्हणतो, जो पण होत नाही तो पण खूपच होती असं म्हणावं, आणि पुन्हा पुरुषा निवडणुकीत सांगावं रावसाहेब दानवेच्या गोष्टीवर भरोसा ठेवू नका. आमच्या भागात आले आणि रेल्वे करतो म्हणले केली नाही, आणि लोक तर काय आपल्यावर तेव्हाच बळी पडतात, राजकारणात आपले चालतात. आणि त्याच्यामुळं फक्त करावं आणि मग सांगावं म्हणून मी रक्षा खडसेला उमेशला गिरीश भाऊला 4-5 दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं भाऊ की तुमची पाचोरा जामनेर बोधवड ही जी मेटर गेज होती तिनं आता ब्रॉड गेज केलं आणि रेल्वेचं काम फक्त एवढंच करा तिकीट काढायचा. प्रत्येक स्टेशनचे 2-2 मिनिटं मोठे
मोठा फायदा इलेक्ट्रिफिकेशनचा आहे. काही लोक ते बोलू शकतात डी जर काय कारण चाललं काय आमच्या काय चाललं आहे या देशामध्ये प्रदूषण वाढतं या देशाचा खर्च कमी करायचा. डिझेलची रेल्वे जर 100 रुपयात चालत असेल तर इलेक्ट्रिकची रेल्वे 30 रुपयात चालू आहे. हा 70% बचत आहे या रेल्वे खात्याची. आणि मग शक्य तितका प्रयत्न आम्ही केला. तुमच्या भागात आम्ही किसान रेल चालवली रक्षा रोज किसान रेल किसान रेल मी तो डॉक्टर किती अक्षर किसान रेल कोणाला किसान रेल 10 किसान रेल सुरू करा 50,000 कोटी रुपये किसान रेलवर आम्ही सबसिडी देणार. मित्रो किसान सगळ्यात जास्त फायदा तो कोणता झाला असा तो जळगाव जिल्ह्याचा शेतीचा सगळ्यात जास्त फायदा. बजेट होतं किसान रेलचं आता बजेट नाही व्हायचं आश्वासन तर देत नाही. पण एकूण या देशामधला का भाग रेल्वेचा या देशामध्ये मोदीजी आल्याच्या नंतर 400 वंदे भारत ट्रेन आम्ही करतोय. 400 वंदे भारत ट्रेन त्यातल्या 100 ट्रेन या लातूरच्या कारखान्यामध्ये जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री गिरी भाऊ तुम्हाला मी 3-4 केले नाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि आम्ही त्या कारखान्याला भेट देणार आहे. 100 वंदे भारत ट्रेन हे तुमच्या पालकमंत्री अशा जिल्ह्यात आम्ही बनवणार आहे. 3 तारखेला 100 कोटी रुपयाचं क्विट लाईनचं उद्घाटन आम्ही आमच्या जालन्याला करणार आहे. 20 कोटीचं औरंगाबादला करणार आहे आणि मनमाडपासून दर निजामाबादपर्यंत विरीकरण करणार आहे. त्याचे मी तुकडे पाडले 1,000 कोटी रुपये संभाजीनगरपर्यंत करतो. दुसरा टप्पा पुढं करतो. एकूणच रेल्वेचा कारभार या देशाचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी करायला लागल्या. मी आपल्याला खात्री देतो वचन देतो की लवकरात लवकर या रेल्वेचं उद्घाटन आपण करू. पैशाची अडचण नाही. सगळे पैसे आम्ही 50-50% रेल्वेचा शेरीवर रेल्वेचे प्रकल्प करत असतो. 50% राज्यात द्या आणि 50% केंद्रात द्या. आपलं राज्य नव्हतं म्हणून मी मंत्र्यांना म्हणलं काही सांगता येत नाही आपल्याला पैसे देतील म्हणून 100% पैसे केंद्रानं द्यावं. केंद्राच्या 100% पैशांना ही रेल्वे आम्ही करणार आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.